खाली बसून घ्या. माझी समोर बसलेल्या सर्व माझ्या बंधूंना विनंती आहे, वाळव्याची सभा आपण पावसातच करायची. खाली बसून घ्या सगळ्यांनी. परमेश्वर वर्ण शुभ संकेत देतोय आणि आशीर्वाद बरसतोय. गौरवचा झेंडा. तिरंगा लागला पाहिजे असा परमेश्वरी संकेत आहे आणि उद्याच्या पेपरमध्ये छापून आलं पाहिजे की वाळव्याची सभा वाळवेकरांनी भर पावसात घेतली पण विजयी सभा झाली. कसा भाऊ अजिबात हलायचं रे. तुम्ही आणि आम्ही कुठं जायचं नाही, इथंच थांबायचं, पावसात सभा करायची. पावसाच्या रूपानं नागरिकांना आशीर्वाद वर्ण देत आहेत आणि सांगतायत की उद्याची भविष्याची दुराभास तुझ्या हातामध्ये दिले. वाळवा तालुक्याचं नाव महाराष्ट्रात करायचं याच्यासाठी खऱ्या अर्थाने आशीर्वाद परमेश्वरी कृपेने येत आहेत. मी मुद्दामून या ठिकाणी असणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना, वडीलधारे मंडळींना आणि असणाऱ्या सर्वच या ठिकाणी उपस्थित बंधू भगिनींना एवढंच सांगितलं. मी नावं घेण्यामध्ये भाऊ थोडस नावं जराशी बाजूला गेलो. उद्याच्या पेपरची हेडलाईन असणार आहे वाळव्यातली सभा गौरव भाऊच्या प्रेमावर आणि खऱ्या अर्थानं नागनाथांच्या आशीर्वादावर वाळवेकरांनी भर पावसात करून दाखवली. याचं उदाहरण खऱ्या अर्थानं या सभेनं घडलं आहे. मी भाऊंची उमेदवारी डिक्लेअर झाली. भाऊ मी नाव सांगणार नाही, एका वडीलधाऱ्या माणसाचा फोन आला. मी म्हटलं काय होईल भाऊ, नवीन कवड्या पोराला म्हटलं माझ्यासारख्या आता आमदारकीचा उमेदवार केलाय. शिवसेना प्रयोग करायला काळजी करत नाही, नवनवीन प्रयोग करती, तरुणांच्या खांद्यावर जू देती, काय होईल म्हटलं. त्यावेळी त्या वडीलधाऱ्या माणसानं मला सांगितलं, बाळ म्हटले तुम्ही निवडून आला. त्याचं कारण होतं म्हणजे बाळासाहेब मान्यांचा नातू निवडून यावा याच्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातली जनता आतुरतेनं वाट बघत होती. आणि वाळवा तालुक्यामध्ये आम्हाला नागनाथांचा नातू परत एकदा ही पद्मभूषण पताका घेऊन पाहिजे यासाठी म्हणून आम्ही काम करणार आहे. आणि त्याने मला सांगितलं की मला आणि इथे असणाऱ्या वाळवे गावातील आम जनतेला आणि तालुक्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आम जनतेला गौरव मध्ये नागनाथांना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यामध्ये अण्णांची छबी आहे, अण्णांची छबी त्यांच्यामध्ये आहे, अण्णांचा विचार त्यांच्यामध्ये आहे, आदरणीय काकांचा विचार त्यांच्यामध्ये आहे, उद्याच्या काळामध्ये भविष्याची वेध घेण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आज सुद्धा शिव छत्रपतींचा भगवा खांद्यावर घेतल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश ज्यावेळी गौरव भाऊंनी केला त्यावेळी दुसऱ्या दिवशी मुलाखत होती उद्धव साहेबांची, आपण कुणी ऐकली का नाही मला माहित नाही. महाराष्ट्रातल्या तरुण नेत्यांच्या मध्ये पहिलं नाव नाईकवडींच त्यांनी घेतलं. उद्धव साहेबांच्या तरुणाईचा नवीन उदय होतोय आणि खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा चेहरा आता या ठिकाणी घडतोय. कोण म्हणत असेल हे येत नाही, कोण म्हणत असेल यांचं काही चालणार नाही, कोण म्हणत असेल हे कालचं पोरग एवढ्या मोठ्या माणसाला कसं पाडेल, तर त्यांना सांगा धैर्यशील माने त्याच्या समोरचं एक उदाहरण आहे. मी ज्यावेळी इलेक्शनला उभारत होतो त्यावेळी भाऊ मला म्हणत होते याचं डिपॉझिट जप्त होतंय. मी ज्यावेळी भाऊ इलेक्शनला उभारत होतो त्यावेळी लोक म्हणत होते या शेमड्या पोराचं काय येणार आहे.
मोदीला पाडणाऱ्या माणसासमोर उभारायला निघालाय, मोदीला आव्हान देण्यासमोर माणसाला उभारायला निघालाय. माझा विश्वास होता तो मोठ्या डायलॉग वर नाही, माझा विश्वास होता ते तुमच्यासारख्या आम जनतेवर, सर्वसामान्य तरुणांच्यावर. माझा विश्वास होता शिवछत्रपतींच्या मावळ्यांवर. स्वराज्य ज्यावेळी तयार व्हायला सुरुवात झाली होती, शिवछत्रपतींना सुद्धा त्यावेळी काही लोक म्हणत होती हे काय स्वराज्य तयार करणार, मुठभर मावळ्यांच्या नावावर स्वराज्याची लढाई काय लढणार. अरे पण आमच्या राजानं नुसतंच लढाई केली नाही तर ती जिंकून दाखवली आणि छत्रपती झाला. खऱ्या अर्थानं आजची ही लढाई बहुजन समाजाच्या उद्धाराची, विकासाची आणि तत्वाची लढाई आहे, नवीन पिढीच्या उत्कर्षाची लढाई आहे. भाऊ तुम्ही काळजी करायचं कारण नाही. नव्या पर्वाची सुरुवात झालेली आहे, परिवर्तन अटळ आहे. आमचा भाऊ दिसायला एक नंबर आहे, कामाला एक नंबर आहे, लोकांच्यात मिसळायला एक नंबर आहे आणि त्याच चिन्ह सुद्धा एकच नंबरला आहे. येणाऱ्या 21 तारखेला मत तुम्ही एक नंबरच द्यायचं आणि 24 तारखेला एक नंबरला विजयी करायचं हा निश्चय ज्यावेळी ह्या वाळवे गावातील मातीतील मुलं तरुण पोरं ही इलेक्शन हातामध्ये घेतील, मी जबाबदारीनं सांगतो आव्हान किती समोर मोठा याची काळजी करू नका. भगवा फडकलेला असेल शिवछत्रपतींचा, तुमच्या हातामध्ये तुमच्या शब्दामधली ताकद, तुमच्यामधली असणारी इच्छा शक्ती महाराष्ट्राला नवीन गवसणी घालून दिलेल. माझ्यावर कुणी विश्वास ठेवत नव्हतं पण माझ्यावर विश्वास ठेवला त्या तरुण पोरांनी, त्या पोरांनी गावागावामधलं रान पेटवलं आणि सामान्य माणसाला जागरूक केलं. वडीलधाऱ्यांना समजावून सांगितलं धैर्यशील माने म्हणजे मीच खासदार म्हणणारा आता भाऊ म्हणजे मी. मुद्दा म्हणून सांगेन, एक मी मुद्दा म्हणून सांगेन, महाराष्ट्रात मी अनेक सभा, महाराष्ट्रात मी अनेक सभा घेणार आहे, कोल्हापूर जिल्ह्यात सभा घेणार आहे. पण भाऊ मी मुद्दा म्हणून सांगेन, अनेक सभा मी केल्या सुद्धा, भाऊनी सुद्धा केल्या, पण भाऊ असे आशीर्वाद आणि असं प्रेम खऱ्या अर्थानं नागनाथ अण्णांच्या कुटुंबालाच लाभलंय. तितकं प्रेम अशा उभ्या पावसामध्ये ही एकमेव महाराष्ट्रातली सभा असावी की ज्याच्यावर माणसं बाहेर जायला तयार नाहीत. भाऊ छत्री डोक्यावर घ्यायची नाही, आता अजिबात डोक्यावर छत्री घ्यायची नाही. आपली लढाई ही सामान्य माणसाची लढाई आहे. तुमच्या पाठीशी तरुण ज्यावेळी उभा राहील, तुमच्या पाठीशी माता भगिनी ज्यावेळी आशीर्वाद द्यायला उभा राहतील, या निशाणीची ताकद एवढी मोठी आहे, ही भगव्याची ताकद एवढी मोठी आहे. शिवछत्रपतींचा भगवा आहे. ह्या दसऱ्याच्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण सीमा ओलांडायला बाहेर पडलो आहे, आता सीमा ओलांडायची आहे. वायव्याच्या सीमा आता इस्लामपूर मतदारसंघात दिसल्या पाहिजेत आणि भगवा सर्वत्र पसरवायचा. ही भगवी धार तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. येणाऱ्या 15 तारखेला स्वतः महाराष्ट्राचं नेतृत्व, आमच्या सर्वांचं नेतृत्व उद्धव साहेब ठाकरे या ठिकाणी येणार आहेत आणि तुमच्यासाठी म्हणून सभा घेणार आहे. आता नुसता पाऊस पडत होता, उद्धव साहेबांचं नाव घेतल्यानंतर वीज कडाडली. शिवसेनेचा वाघामध्ये काय ताकद आहे, बाळासाहेब ठाकरेंनी जे स्फुरण आमच्या पाठीशी ठेवून गेलंय ती शिवछत्रपतींची पताका तुम्ही आम्ही एकत्रपणे पुढे घेऊन जाऊया. मी निश्चितपणे सांगेन, तुम्ही भाऊ माझ्यासाठी 4 पावलं चाललाय, धैर्यशील तुमच्यासाठी 10 पावलं चालेल. जिथं जिथं आपल्याला पोहोचता येईल तिथं मी खासदार म्हणून पोहोचण्याचा प्रयत्न करेन, तुम्ही आम्ही एकत्र पोहोचण्याचा प्रयत्न करू. पण कोण दिसला नाही तर त्याच्यावर शंका घेऊ नका, कोण इथं नसला तर दुसरीकडे कुठेतरी प्रचारात असेल, काहीतरी करत असेल,
आता हुतात्मा गेला कुठं म्हणायचं कारण नाही. मी निश्चितपणे सांगेन, तुमच्या आमच्या विश्वासाच्या अतूट नात्यावर ही महाराष्ट्राची एक लौकिक अशा अलौकिक अशा पद्धतीची लढाई होईल. महाराष्ट्र डोळे लावून या लढाईकडे पाहतोय आणि निश्चितपणे महाराष्ट्रातला आश्चर्यकारक निकाल धैर्यशील माने ज्यावेळी निवडून आला त्यावेळी टीव्हीला बातमी होती जायंट किलर धैर्यशील माने. 24 तारखेला पहिली बातमी या ठिकाणी टीव्हीवर पडणार आहे, जायंट किलर गौरव नाईकवडी. आणि महाराष्ट्राला एक नवीन तारा तुमच्यामध्ये या ठिकाणी उदयास येतोय, त्याला ताकद देण्यासाठी या मातीत निखारे तयार होतील आणि आकाशाला गवस्ती घालतील. मी तुम्हाला मनापासून अभिवादन करून गौरव भाऊला यावेळी एक संधी परमेश्वराने दिली, एक संधी या वयामध्ये त्यांनी घेतली, धाडसाने घेतली, त्याच्या पाठीमागे जी पुण्य आहे जी ताकद आहे ती तुमची आहे आणि त्या ताकदीचा वापर आपण या समाजाला पुढे नेण्यासाठी करूया. माझ्या आयुष्यातली ही सभा मी कधीही विसरणार नाही. याचं दोन कारण आहे. ज्यावेळी माझी सभा घ्यायला इथं आलो होतो मला घेता आली नव्हतं, पण कदाचित विधी लिखित असेल की गौरव भाऊचीच सभा मी घ्यावी असं कदाचित नागनाथांना गौरव वाटत असेल. म्हणून बाळासाहेब मानेने आणि नागनाथांची मैत्रीचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. काका आपल्याला त्याची माहिती आहे, हुतात्मा कारखान्याचं लायसन मिळत असताना ते बाळासाहेब मानेंच्या घरामध्ये सह्या झाले आणि त्याची सुरुवात बाळासाहेब माने आणि हुतात्मा कारखान्याचं नातं त्या काळामध्ये नागनाथ साहेबांचं इतकंच मोठ्या प्रमाणात होतं. दोन एक अण्णांचा आणि एक बाळासाहेबांचा दोन नातवांनी आता धुरा सांभाळली. निश्चितपणे बाळासाहेब मानेंचा नातू आता खासदार झालाय, नागनाथांच्या नातवाला आमदार करायचं की नाही? आता एका नातवाला खासदार केलाय, दुसऱ्या नातवाला आमदार करण्यासाठी म्हणून अण्णावरनं वाट पाहताय. दोघांचाही आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, वरुण राजावरनं आपला आशीर्वाद देतोय आणि मी निश्चितपणे सांगेन तोफांची सलामी होणार आहे आणि तुम्ही चिंता करू नका गौरव भाऊ, आम्ही तुमच्या बरोबर आहे. निश्चितपणे विजयाची कमान आपण खेळतो आणू, फक्त धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाण लक्षात ठेवा एवढं सांगून माझं मनोगत संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.